या बॅगना रिस्पॉन्स कसा मिळाला विद्याबाई या ह्या बॅग बॅगेना ना माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला कारण सुरुवातीला मी ज्या कोर्स करत होते त्याला आम्हाला होमवर्क म्हणून जे द्यायचे तर ते, ते होमवर्क मी मैत्रिणींना दाखवायचे की अशी अशी मी बॅग बनवली आहे तर ती बघितल्या ते म्हणायचे अगं तू एखादे ॲडिशनल बनव ना आम्ही विकत घेऊ आणि ते जे प्रोत्साहन होतं ना ते मला इतकं उपयोगी पडलं की मी ऑफिस करून पण हे करायला लागले म्हणजे संध्याकाळी बसून सुद्धा मला असं वाटायला लागलं की अरे आपल्या गोष्टीला डिमांड आहे आणि मग मी ते हळूहळू वाढवत गेले मग त्या मैत्रिणींची गरज जशी असेल तशा पण मी बघ बनवायला लागले की त्या दाखवायच्या हे बघ नवीन काहीतरी प्रॉडक्ट आणलाय तू करू शकशील का मग मला ते आव्हानच वाटायला लागलं की असं करून बघितलं पाहिजे विद्यार्थी तुम्ही या बॅग बरोबर ही सुंदर तोरण ही बनवता त्याच्याबद्दल थोडं सांगाल का हे तोरणं बनवायला सुद्धा मी सुरुवात केली त्याला माझी मुलगीच कारणीभूत आहे कारण मी बॅगेचा व्यवसाय चालू केला त्याला खूप डिमांड मिळायला लागली पण मला असं मनात खंत वाटायला लागली की ही त्याच्यात काहीच सहभाग देऊ शकत नाही कारण ते स्किल जॉब आहे त्याच्यामध्ये तिला ती करू शकत नाही ते मग मी विचार करायला लागले आपण काय असा व्यवसाय निवडायला पाहिजे की त्याच्यामध्ये तिचा व्यव सहभाग होईल मग त्या दृष्टीने आम्ही ते खाद्यपदार्थांचं सुरू केलं पण त्यात तिचा काही हे नाही कारण ती इंडिपेंडंट करू शकत नाही त्याच्यामध्ये मग ती गॅसशी संबंध येतो ना म्हणून मग मलाच भीती वाटायला लागली की मी तिथे माझी प्रेझेंटी असायला लागते मग मी म्हटलं असा सुरू केला पाहिजे की त्यात ती पण सहभागी होऊ शकेल मग मला आठवलं की तिला ओवायला खूप आवडतं काही असं मणीविणी ओवायला दिले ना की ती तासंतच बसते मग मी म्हटलं आपण हार तर करून बघूया देवाला घालायचे मग त्याच्यातनं आम्ही पहिले हार सुरू केले आणि माझ्या दिराचं दुकान आहे पनवेलला तर तिथे आम्ही असेच सॅम्पल म्हणून ठेवले आणि त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला की नंतर येऊन विचारायला लागले आणि आम्हाला तर इतकी स्फूर्ती मिळाली की माझी मुलगी मग सारखी मला सांगायला लागली की आई तू सामान आणि मी बनवीन मग त्याच्यातनं एक एक सुरू झालं हो, की अरे मग आपण तोरणं बनवली तर ती तोरणं पण खपतील आणि तिला पण त्याचा आनंद मिळेल मग त्या दृष्टीने आम्ही ती तोरणाचा पण व्यवसाय सुरू केला ही फुलं बनवताना सगळं ओण्याचं काम मानसी स्वतः करते हे मानसीनेच बनवलंय सगळं हे बनवताना तिला काही त्रास झाला शिकायला हो ह्याला प्रेस करायला लागतं आणि हाताने तिच्या जोर नसल्यामुळे तिला एक आठवडा लागला हे शिकायला पण तिला एकदा जमल्यावर तिला इतका आनंद झाला की एक रविवार तर तिने पूर्ण ते जोडण्यातच घालवलं आणि ही तोरण याची विक्री कशी करता तुम्ही याच्यासाठी मला काहीच प्रयत्न करायला लागला नाही कारण मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला कोर्स केला ना तेव्हा मी जे होमवर्क बनवायची तर ते मी माझ्या मैत्रिणींना मा दाखवायची आणि त्यामुळे तू छान करतेस ग मग आम्हाला पण एक एक करून देणार आणि मग त्याच्यामधनं मी त्यांना द्यायला लागले तर मला त्याचं लगेच पैसे पण त्या द्यायला लागल्या की तू कर ना असं केलंस तर आम्हाला हवं आहे मग मी नातेवाईकांना आजूबाजूच्या लोकांना असं विचारायला लागले आणि द्यायला लागले तर ते आपोआपच त्यांच्या माझ्याकडे ऑर्डर्सच यायला लागल्या या सगळ्या व्यवसायामध्ये सुरू करताना आणि आता तुम्ही येऊन पोहोचला तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट असं म्हणाल तर सुरुवातीला नव्हताच उलट रविवारी सुद्धा मी क्लासला जाते म्हटल्यानंतर घरच्या लोकांनी नाराजीच व्यक्त केली पण मी एक ठरवलं होतं की घरातला आपल्या कुठल्याही आप आप कर्तव्यामध्ये कसूर करायची नाही आणि मग हे कोर्सेस करायचे आणि मग जरी कोणी नाराजी व्यक्त केली ना तरी आपण लक्ष द्यायचं नाही त्यामुळे मी माझ्या मनाशी ठाम होते आणि मी ते कोर्सेस पुरे केलेच थोडंफार आपणच सारखं सांगतो ना की असं मी करते मागे का ते त्याच्यामागे कारण काय तर तिला काहीतरी उभं करायचं आहे आपल्याला पायावरती त्यामुळे त्यांची पण मनं बदलत जातात ना थोडक्यात आता हळूहळू ती पण लोक सही व्हायला लागली की काहीतरी करते ते काय अयोग्य नाही आहे अजून एक दोन काहीतरी पूरक व्यवसाय सुरू करायला पाहिजेत कारण हे काय परमनंट नाही आहे आणखी काही ती करू शकेल असे मी व्यवसाय शोधण्याच्या मार्गात आहेच आणि मला खात्री आहे की ती आणखी दोन तीन वर्षात नक्कीच आपल्या पायावर उभी राहील आणि मी जे व्ही आर एस घेतला ना त्याचा मला हे होईल समाधान वाटेल की आपण योग्य वेळेला आणि योग्य कारणासाठी घेतलं